हेलो फ्रेंड्स, आई होप यू ऑल आर एट होम, यू आर कीपिंग योर सेल्फ सेफ एंड स्टडिंग। सो लेट्स टर्न टू आवर नेक्स्ट टॉपिक ऑफ डिस्कशन एंड द सेम चैप्टर, द पीरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। एंड हियर वी आर गोइंग टू डिस्कस द मेंडेलियन्स पीरियडिक टेबल। जस्ट बिफोर स्टडिंग दिस वी स्टडीड the Dobereiner's triads and the Newland's octaves. Here Mendeleev's periodic table. Now this was the more advanced step of classification with more number of elements discovered. Okay, but काय periodic table मध्ये वैशिष्ट्य काय Mendeleev's? He was the Russian scientist, and during the classification he made or the arrangements, he took around 3 years, 1869 to 1872 हा जुमनी, म्हणजे साधारणपणे एक 150 वर्षापूर्वीचा हा इव्हेंट आहे। 1869 ते 1872च्या दरम्यान त्यांना ते क्लासिफिकेशन केलं, असं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलेलं आहे क्लिअरली। सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की दिस वॉज, आय जस्ट सेड, दिस वॉज द ॲडव्हान्स्ड स्टेप और दिस वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। कारण पहिल्या दोन क्लासिफिकेशनपेक्षा हे आणखी जास्त स्पेसिफिक क्लासिफिकेशन होतं, जास्ती एलिमेंट्सना कव्हर करणारं होतं। द क्लासिफिकेशन इज पिरियॉडिक, अगेन आय रिपीट, ते पिरियॉडिकच आहे। आपल्याला जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल स्टडी काय, नावच पिरियॉडिक टेबल आहे, त्याच्यामुळे प्रॉपर्टीज रिपीट होत आहेत हे पिरियॉडिक या वर्डमधून लक्षात येतं। द प्रॉपर्टीज आर सेड टू बी पिरियॉडिक, कारण काय होतं की प्रॉपर्टीज रिपीट होतात। मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा हे लक्षात येतं, नावच पिरियॉडिक टेबल आहे, हे आपण डिस्कस करणार आहे। सो मग कशाच्या आधारावरती हे क्लासिफिकेशन केलं, द इम्पॉर्टंट थिंग, द स्टँडर्ड बेसिस फॉर क्लासिफिकेशन इज ॲटॉमिक मास। अगेन म्हणजे आत्तापर्यंत ज्यांनी क्लासिफिकेशन केलेलं होतं त्या प्रत्येक ठिकाणी ॲटॉमिक मास हाच कन्सेप्ट म्हणजे केंद्रबिंदू मांडलेला आहे। द स्टँडर्ड बेसिस कशाच्या आधारावरती केलं, सो ॲटॉमिक मास, अँड वी ऑल नो व्हॉट ॲटॉमिक मास इज, आय विल नॉट एक्सप्लेन हिअर, ऑलरेडी यू नो। मग त्यावेळेस मेंडेलीवनं काय केलं, ॲटॉमिक मासच्या आधारावरती क्लासिफिकेशन केलं। ही अरेंज्ड द 63 नोन एलिमेंट्स, त्याच्या वेळेस 63 होते, म्हणजे काही एलिमेंट्स वाढलेले होते। ॲट हिज टाईम विथ इन्क्रीझिंग ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास हा स्टँडर्ड मानला। आणि कसं इन्क्रीझिंग ॲटॉमिक मास, म्हणजे पहिला सुरुवात परत हायड्रोजनपासूनच होणार आहे। हायड्रोजन ते 63 नंबर असलेलं एलिमेंट असेल, 63 ॲटॉमिक मास असलेलं नाही। ॲटॉमिक मास 63-वालं जे एलिमेंट असेल त्याचं काही पण असू शकेल, पण 63 एलिमेंट त्याने काही केली, पहिल्यांदा इन्क्रीझिंग ॲटॉमिक मासच्या ऑर्डरमध्ये अरेंज केली आणि त्याच्यानंतर त्यांना एका टेबलमध्ये बसवलं। दीज एलिमेंट्स देन ट्रान्सफॉर्म्ड इन टू पिरियॉडिक टेबल ॲज पर देअर प्रॉपर्टीज। परत महत्त्वाचं आहे, कुठल्या प्रॉपर्टी, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज। हे जे 63 एलिमेंट्स होते, the 63 elements known at his time means at Mendeleev's time, जेवढे 63 एलिमेंट डिस्कवर झालेले होते त्या सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सनं त्याने काय केलं, एका प्रॉपर पिरियॉडिक टेबलमध्ये अरेंज केलं अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज। ऑर्डर आहे इन्क्रीझिंग ॲटॉमिक मास, पण विशिष्ट सेम फिजिकल सेम केमिकल प्रॉपर्टीज दाखवणाऱ्या एलिमेंट्सला त्याने एका विशिष्ट पद्धतीने अरेंज केलं, त्यालाच आपण पिरियॉडिक टेबल म्हणतो, म्हणजे जिथे प्रॉपर्टीज त्या एलिमेंट्सच्या रिपीट होतील। तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा मेंडेलीवचा पिरियॉडिक टेबल दिलेला आहे, तो तुम्ही अगदी बघू शकता, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात येतील। म्हणजे नेमकं काय केलं, आता फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा विचार केला, तर विच आर द प्रॉपर्टीज, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज म्हटलं तर बरंच सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, मग त्यातल्या बेसिक इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज कुठल्या आहेत, द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साईड्स ऑफ एलिमेंट्स। म्हणजे आता इथं थोडंसं लक्ष द्या, मॉलिक्युलर फॉर्म्युले, मॉलिक्युलर फॉर्म्युला मीन्स we have the elements and these elements may have different compounds, mag don elements ekatra aale ki compound tayar hota ani mag tacha molecular formula asto, pan specifically what he did the specification here, the specific kay specification, the specification is the molecular formula of hydrides,
अँड ऑक्साईड्स. हायड्राइड्स मीन्स द कंपाऊंड ऑफ दॅट एलिमेंट विथ हायड्रोजन, द कंपाऊंड ऑफ दॅट एलिमेंट विथ ऑक्सिजन. ऑक्साईड्स ऑक्सिजन बरोबरचं कंपाऊंड, हायड्राइड हायड्रोजन बरोबरचं कंपाऊंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स हा एलिमेंट असेल किंवा आर, आर हा नोटेशन एलिमेंटसाठी आपल्या टेक्स्टबुकमध्ये वापरलेला आहे, मी तोच घेतो. आर हा जर एलिमेंट असेल, सो आर एच, आर एच टू, आर एच थ्री, एटसेट्रा. एच फॉर हायड्रोजन. हे आता त्यावेळेस मेंडेलिवनं जे फॉर्म्युले किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युले सजेस्ट केलेले होते, तिथे हा जो इंडेक्स आहे म्हणजे सबस्क्रिप्ट यूज केलेला आहे तो इथं होता, सुपरस्क्रिप्ट. लाईकवाईज असं आर एच टू, आर एच वन, आर एच थ्री, टू 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 लिहिलेले सगळं, नो प्रॉब्लेम सर. हा फॉर्म्युल्याचं रिप्रेझेंटेशन अलीकडच्या काळात आपण असं वापरत नाही आहे. सो दीज आर द हायड्राइड्स. आणि मग ऑक्साईड्स काय असतील? सपोज वी हॅव अगेन आर ॲज द एलिमेंट अँड इट्स फॉर्म्युला विथ ऑक्सिजन. सो आर ओ ऑर आर टू ओ, आर टू ओ टू, हे त्यांच्या त्यांच्या व्हॅलन्सीनुसार वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला खूप सगळे बघायला मिळतील. खोलात जायची गरज नाही, फक्त समजण्यासाठी एक दोन फॉर्म्युले की अशा पद्धतीचं. म्हणजे याला म्हणायचं ऑक्साईड्स ऑफ द एलिमेंट. आर इज एनी एलिमेंट, कारण त्याचा सिम्बॉल जो असेल तो तिथं आपण टाकू शकतो. वी कॅन पुट द सिम्बॉल फॉर दॅट एलिमेंट. मग तो हायड्रोजन असेल, क्लोरीन असेल, आणखी कुठला असेल. ऑल द एलिमेंट्स हॅव देअर ओन युनिक सिम्बॉल्स. तो सिम्बॉल आरच्या जागी टाकू शकता किंवा तिथं आरच्या ऐवजी एक्स पण घेऊ शकता. टेक्स्टबुकमध्ये आर आहे म्हणून आपण. तर हे लक्षात घ्यायचं आहे की प्रॉपर्टीचा विचार करताना त्याच्या हायड्राइड्स आणि ऑक्साईड्स ऑफ द एलिमेंट्सचे मॉलिक्युलर फॉर्म्युले कन्सिडर केले. आता मॉलिक्युलर फॉर्म्युले हायड्राइड्स आणि ऑक्साईड्सचे कन्सिडर केले म्हणजे नक्की काय केलं? इफ यू चेक द टेबल इन युअर बुक देन यू विल गेट. फॉर एक्झाम्पल वी हॅव द आर एच फॉर्म्युला. सो आर एच फॉर्म्युला ज्या ठिकाणी, म्हणजे सपोज दिस इज हायड्राइड, हायड्राइड्स ऑफ द एलिमेंट्स, तर आर एच अशा प्रकारचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणारे एलिमेंट म्हणजेच विशिष्ट व्हॅलन्सी असणारे एलिमेंट्स, मग ती एक असेल किंवा आर एच टू असेल. इथे हायड्रोजनचे दोन आपल्याला ॲटम्स घ्यावे लागले म्हणजे मग आर एच टू. अशा प्रकारचे द मॉलिक्युलर फॉर्म्युला असणारे एलिमेंट्स हे एका ग्रुपमध्ये अरेंज केले. किंवा हे आर टू ओ वाले असतील, अशा प्रकारचे सिमिलर मॉलिक्युलर फॉर्म्युले ज्यांचे असतील ते एका गटात, आर ओ अशा प्रकारचे मॉलिक्युलर फॉर्म्युले असतील ते एका गटात. अशा पद्धतीनं त्यानं अरेंजमेंट केली. म्हणजे हे काय झालं की त्या सिमिलर प्रॉपर्टीज तेच एलिमेंट असतील की ज्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले साधारण सारखे असतील, मग त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजसुद्धा सेमच आपल्याला बघायला मिळतील. सो दिस वॉज द व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. म्हणून हा पहिल्या क्लासिफिकेशनपेक्षा हे क्लासिफिकेशन थोडंसं ॲडव्हान्स्ड असं म्हणता येईल. आणखी काय केलं? मेल्टिंग पॉइंट्स, एम पी फॉर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट अँड डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स. आपल्याला माहिती आहे की एव्हरी एलिमेंट हॅज इट्स ओन मेल्टिंग पॉइंट, इट्स ओन बॉइलिंग पॉइंट. आणि एलिमेंट टू एलिमेंट हे मेल्टिंग पॉईंटच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. काही हंड्रेडच्या, म्हणजे वॉटरचा कसा आपल्याला माहिती आहे की बॉइलिंग पॉईंट 100 degrees Celsius आहे, बरोबर. तसंच इतर लिक्विड्स असतील त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स 100 कमीही आहेत, काहींचे 100 जास्त आहेत. काही सॉलिड एलिमेंट्स आहेत त्यांचे मेल्टिंग पॉईंट हे कमी आहेत. बऱ्याचशा सॉलिड एलिमेंटचे, म्हणजे मेनली जे मेटल्स आहेत त्यांचे मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहेत. खूप जास्त म्हणजे अगदी 1000 आहेत, 2000 degrees Celsius पण पुढे वेगवेगळे आहेत. ओके, सो अशा प्रकारचे एलिमेंट्स आणि पुन्हा त्यांच्या डेन्सिटी आहे. आपल्याला डेन्सिटी म्हणजे माहिती आहे, बेसिक फॉर्म्युला तुम्ही पूर्वीच शिकलेला आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम. त्याला म्हणायचं डेन्सिटी, म्हणजे घनता. म्हणजे एका विशिष्ट व्हॉल्यूममध्ये, म्हणजे युनिट व्हॉल्यूममध्ये त्या एलिमेंटच्या मॅटरचं जे काही एलिमेंट असेल ते त्याचं किती मास अकोमोडेट करेल त्याच्यावरती त्याची डेन्सिटी ठरते. आणि स्टँडर्ड डेन्सिटी आपण वापरतो वॉटरची 1. ओके, तर ही डेन्सिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट यासुद्धा प्रॉपर्टीज मेंडेलिवनं विचारात घेतल्या. म्हणजे आणखी इथे काय झालं की प्रॉपर्टीज
वाढवल्या आणि आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे वाई क्लासिफिकेशन वॉज नेसेसरी, त्याची गरज का पडली, कारण ॲज ऑर विथ द कोर्स ऑफ टाईम, जसं जसा कालावधी पुढे पुढे, अगदी आजही प्रचंड रिसर्च विज्ञान क्षेत्रामध्ये चालू आहे, त्याच्याबद्दल आपण विस्ताराने परत कधीतरी बोलूच, पण जसं जसं काळ पुढे सरकत असतो तशा त्यावेळेस, म्हणजे हे तेव्हाची गोष्ट सांगते, त्यावेळेसची 19व्या शतकातली खूप नवनवे शोध त्यावेळेस देखील लागत होते, नव्या नव्या गोष्टी, नवनवे ज्ञानाची दालनं शास्त्रज्ञांच्या समोर खुली होत होती, त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान शास्त्रज्ञांचंच होतं, त्याच्यात काही शंका नाही. त्याच्यामुळं ह्या नव्या नव्या प्रॉपर्टीज एलिमेंट्सच्या, मॅटरच्या, सगळ्या क्षेत्रात नव्या नव्या गोष्टी ची भर पडत होती, म्हणून क्लासिफिकेशनची गरज पडली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर्टीज, सुरुवातीला ह्या प्रॉपर्टीचा विचार कोणी केला नसेल, त्याच्यानंतर तो विचार करायला लागले ज्यांना आणखी काही नवीन प्रॉपर्टीज असतील. असं एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, रिपीट, सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, आपण तर म्हटलेलं आहे की बेसिस काय होतं की केमिकल प्रॉपर्टीज, हां, आणि रिपीट होत आहेत, काय होत आहे तशा प्रकारच्या सारख्या सारख्या असलेल्या फिजिकल प्रॉपर्टीज, समान असणाऱ्या केमिकल प्रॉपर्टीज, आर रिपीटिंग, परत परत तशा प्रकारचे एलिमेंट्स सापडतात, म्हणजे विशिष्ट केमिकल प्रॉपर्टी असलेला एकच एलिमेंट असणार नाही, एक विशिष्ट केमिकल प्रॉपर्टी असणारा एक एलिमेंट असेल, आणखी एखादा असेल, किंवा तशा प्रकारचे अनेक एलिमेंट्स असू शकतील, मग त्यांना एका गटात बसवले आफ्टर ए डेफिनाईट टाईम इंटरवल. हे एक महत्त्वाचं आहे, कारण ठराविकच केमिकल प्रॉपर्टीज किंवा ठराविकच फिजिकल प्रॉपर्टीज ह्या अनेक एलिमेंट्स दाखवायला लागेल, म्हणजे आफ्टर अ डेफिनाईट टाईम इंटरवल, एक विशिष्ट कालावधीनंतर, डेफिनाईट इंटरवल नंतर आपल्याला ह्या प्रॉपर्टीज नवीन नवीन परत परत बघायला मिळायला लागल्या. दॅट्स वाय वी कॉल दिस ॲज द पिरियॉडिक क्लासिफिकेशन. मग ह्याच्यावरती मेंडेलिव्हनं जे क्लासिफिकेशन केलं एलिमेंट्सचं, त्यात काय करायचं, ही पुट हिज लॉ, हिज फेमस लॉ, ज्याला लॉ ऑफ पिरियॉडिक क्लासिफिकेशन असं आपण म्हणू शकतो. द स्टेटमेंट इज हियर, एका वाक्यात सांगितलं, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर मासेस, देअर ॲटोमिक मासेस, नॉट ओनली मासेस, देअर ॲटोमिक मासेस, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस. ॲटॉमिक मास इन्क्रीज होते आणि ठराविक कालावधीनंतर सारख्या असलेल्या प्रॉपर्टीजची एलिमेंट्स रिपीट होत आहेत. हे सिम्पल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिम्पल लॉ आहे लक्षात ठेवण्यासाठी, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन, त्या प्रॉपर्टीज परत परत रिपीट होत आहेत. दिस इज द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. कसं? अकॉर्डिंग टू, ॲज द ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, एकदम सिम्पल. मग एक्झॅक्टली मेंडेलिव्हनं जो पिरियॉडिक टेबल कसा बनवलेला होता, आता हा पिरियॉडिक टेबल इथं समोर काय मी प्रिपेअर करणार नाही, चार्ट इज देअर इन युअर बुक, यू कॅन सी. लेट्स हॅव ए ब्रीफ लुक फॉर दी मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. थोडक्यात म्हणजे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे कॉलम्स होते, काय रोज होत्या आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य काय होती ते आपण बघूयात. ओके, सो फ्रेंड्स, लेट्स चेक हाऊ मेंडेलिव अरेंज्ड द एलिमेंट्स ॲट हिज, द एलिमेंट्स नोन ॲट हिज टाईम ड्युरिंग द 1869 to 1872, म्हणजे साधारण एक 3 वर्षांच्या जवळपास कालावधी मेंडेलिव्हला लागला हे सगळं करण्यासाठी, हा संपूर्ण पिरियॉडिक टेबल डेव्हलप करण्यासाठी. म्हणजे नेमकं कसं झालं की ॲज वी नो द मेंडेलिव वॉज वर्किंग ॲज अ प्रोफेसर इन सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी, रशियन आहे वगैरे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे क्लासिफिकेशन करण्यासाठी मेंडेलिव्हनं काय केलं की आता आय हॅव रिटन सम इन्फॉर्मेशन हिअर, पण त्याच्या आधी जे आपण सुरुवातीला म्हटलं की मेंडेलिव्ह यूज्ड द बेसिस फॉर द क्लासिफिकेशन अँड दॅट वॉज द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. मग काय केलं मेंडेलिव्हनं, मेंडेलिव्ह प्रिपेअर्ड ए सेपरेट कार्ड फॉर ईच एलिमेंट, एक एलिमेंट त्याची इन्फॉर्मेशन आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन कुठली होती, त्या कार्डवरती मेंडेलिव्हनं त्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास मेन्शन केलेलं होतं. ओके, आय हॅव रिटन हिअर सेपरेट कार्ड फॉर ईच एलिमेंट. ओके, म्हणजे प्रत्येक एलिमेंटसाठी सेपरेट कार्ड. ऑल राईट, आणि सगळी कार्ड तयार झाल्याच्या नंतर त्याने ती कार्ड्स
अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटमिक मास ॲरेंज केली. ॲरेंज केल्यानंतर त्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या, विच लेड टू इन्व्हेन्शन ऑफ द पिरियॉडिक टेबल. एका रांगेत तर ते अरेंज करून चालणार नव्हतं, त्याच्यासाठी त्यांना टेबल प्रिपेअर केला. कारण काय की सारख्या केमिकल प्रॉपर्टी असलेले, कारण हे काय नुसते कार्ड दिले अरेंज केले असं नाही, तर त्याच्यासाठी त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज या सगळ्या गोष्टींचा स्टडी करावा लागला. आणि त्याच्यानंतर ते म्हणजे अगदी इफ यू चेक द पिरियॉडिक टेबल, यू कॅन स्टार्ट फ्रॉम द हायड्रोजन अँड द लास्ट एलिमेंट इज द युरेनियम विच हॅज ॲटोमिक मास अराउंड 240 ओके ॲट हिज नोन टाईम. कारण त्यावेळेस मेंडेलिवनं सगळ्याच्या सगळे एलिमेंटचे ॲटोमिक मास करेक्टली मेजर केलेलं नव्हतं, हे डिमेरिटमध्ये आपण बघणार आहे. मग एवढे सगळे एलिमेंट्स 63 एलिमेंट्स कशा पद्धतीने अरेंज केले, मग त्यासाठी मेंडेलिव प्रिपेअर्ड द टेबल अँड दॅट टेबल कन्सिस्ट ऑफ व्हर्टिकल कॉलम्स, म्हणजे उभे असे कॉलम्स, यांना म्हणायचं कॉलम्स इन अ पिरियॉडिक टेबल. त्याला ग्रुप असं नाव दिलं, ज्या कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप नाव दिलं, आणि ग्रुप 1 टू ग्रुप 8 असे 8 ग्रुप बनवले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 ग्रुप बनवले आणि त्यांचं अशा पद्धतीनं 8 ग्रुप बनले. सो मेंडेलिव प्रिपेअर्ड फर्स्ट दी व्हर्टिकल कॉलम्स अँड नेम वेअर गिवन, ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप अप टू ग्रुप 8. त्याच्यानंतर काय केलं, ही मेड द हॉरिझेंटल रोज इन अ पिरियॉडिक टेबल. त्याला नाव दिलं पिरियड्स, म्हणजे हे असे दीज आर द रोज, आणि त्या प्रत्येक रोला पिरियड 1, पिरियड 2 अप टू पिरियड 12 असे 12 पिरियड्स त्यांनी बनवले. हे रोज, हे पिरियड्स, म्हणजे टोटल 8 × 12 = 96 बॉक्सेस तयार झाले. आणि 96 बॉक्सेसमध्ये त्यानं हे उपलब्ध असलेले, त्या काळात नोड असलेले एलिमेंट्स अरेंज केले. अराउंड 63 एलिमेंट्स वेअर देअर, हे सगळ्यात महत्त्वाचं. पण द इंटरेस्टिंग थिंग इज वा कुठले इंटरेस्टिंग थिंग इज दॅट द सेपरेट कार्ड. कारण कार्ड अरेंज केल्याच्या नंतर हा पिरियॉडिक टेबल बरंचसं काम मेंडेलिवचं हलकं झालं. दिस वॉज द व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे ही कल्पना मेंडेलिवला सुचली की कार्ड बनवले की त्यामुळं आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट्सचं अरेंजमेंट करणं सोपं जाईल. आणि अगदी तसंच घडलं. मग आता हे सगळे केल्याच्या नंतर दिस वॉज द मोर स्पेसिफिक दॅन प्रिव्हियस वन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. खूप त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नव्यानं भरपण पडलेल्या होत्या. मग आता त्याची काही वैशिष्ट्य होती, म्हणजे त्यांनी नेमकं 63 मग उरलेल्या जागेचं काय केलं, किंवा काही एलिमेंटच्या बाबतीत रिकाम्या जागा होता, जसं की आधीच्या ठिकाणी म्हणजे न्यूलँडमध्ये एका ठिकाणी एकपेक्षा जास्त म्हणजे 2 एलिमेंट्स अरेंज केलेले होते, तसा प्रकार इकडे काही घडला का, किंवा इकडचे तिकडे एलिमेंट शिफ्ट झाले का, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता डिस्कस करणार आपण. त्याच्या मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, मेरिट्स म्हणजे गुणवैशिष्ट्ये, काय वैशिष्ट्य होती ते आपल्याला बघायचं, आणि ह्या वैशिष्ट्यांवरती परीक्षेमध्ये प्रश्नसुद्धा येतो, तर लक्षात ठेवा. लेट सी द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. सो फ्रेंड्स, वी आर टॉकिंग अबाउट द मेरिट्स आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. सो व्हाट आर द कॅरेक्टरिस्टिक्स, वी हॅव टू फोकस टू थ्री थिंग्स, इम्पॉर्टंट थिंग्स हिअर विच आर ऑलरेडी रिटन ऑन द बोर्ड हिअर, बट लेट्स चेक वॉट हॅपन्स नॉर्मली वेन एवर यू मी वी ऑल आर स्टडिंग सायन्स अँड सायन्स इज प्रोग्रेसिव, राईट. सो प्रोग्रेसिव थिंग्स मे हॅव चेंजेस एव्हरी डे एव्हरी मिनट, नाव अ डेज एव्हरी मिनट देर आर चेंजेस, देर आर ॲडव्हान्सेस. अशाच पद्धतीनं सायन्स हे डेव्हलप होत गेलं आहे, देर आर कंटिन्युअसली प्रोग्रेशन्स, नव्या नव्या गोष्टींची, नव्या कल्पनांची, नव्या माहितीची ह्याच्यामध्ये भर पडत असते. आणि मेंडेलिवचं क्लासिफिकेशन हे काही त्याला अपवाद नाही आहे. मग हा एक व्हिजन ठेवून मेंडेलिवनं काही गोष्टी त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये यांची नोंद ठेवलेली होती, आणि तशा पद्धतीने पिरियॉडिक टेबलची अरेंजमेंट पण केलेली होती. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट, फर्स्ट मेरिट म्हणजे ज्याला आपण वैशिष्ट्य म्हणूया, द ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट रिवाइज्ड. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल पण दिलं की ज्यावेळेस मेंडेलिवनं पिरियॉडिक टेबल अरेंज केलं अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास, मग आपण जर पिरियॉडिक टेबल अरेंज म्हणजे चेक केला, तर सुरुवातीला मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये
इथं जे बेरेलियम आहे, बेरेलियमचं सुरुवातीला जे मोजलं ते ॲटॉमिक मास 14.09 एवढं मिळालं होतं. आणि त्याच्यामध्ये पुन्हा करेक्शन्स केले, म्हणजे मेजरमेंटमध्ये ॲडव्हान्सेस तयार झाले, त्याच्यामुळं प्रॉपर मेजरमेंट व्हायला लागले आणि मग ॲटॉमिक मासेस काही एलिमेंटचे करेक्ट केले गेले. आफ्टर करेक्शन ऑफ ॲटॉमिक मास बेरिलियमचं ॲटॉमिक मास हे 9.4 मिळालं. मग सुरुवातीला मेंडेलिव्हनं ज्यावेळेस पहिल्यांदा प्रिपेअर केला होता टेबल, त्यावेळेस बेरिलियमची पोझिशन आफ्टर बोरॉन होती. म्हणजे बोरॉनचं 11 ॲटॉमिक मास आहे, हे जे ॲटॉमिक मास आहे ते मेंडेलिव्हचे पिरियोडिक टेबलमधलं. दिस व्हॅल्यूज आर नॉट मोर प्रिसाईज, रिमेंबर. आता तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ॲक्युरेट व्हॅल्यू सगळ्या एलिमेंट्सचे बघायला मिळतीलच, त्याच्याबद्दल आपण बोलूया. म्हणजे बोरॉनच्या नंतर बेरिलियमची जागा होते मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये, पण ज्यावेळेस करेक्टेड ॲटॉमिक मास मिळालं ते ॲक्च्युअल 9.4 आहे हे लक्षात आल्याच्या नंतर मग बेरिलियमची जागा बदलून टाकली. पलीकडे होता त्याला अलीकडे घेतला, बिफोर बोरॉन, बोरॉनच्या आधी बेरिलियम घेतला. आजही आपल्याला पिरियोडिक टेबलमध्ये बेरिलियम बोरॉनच्या आधी आहे बघायला मिळतं, बिकॉज ऑफ द प्रिसाईज मेजरमेंट ऑफ द प्रॉपर्टीज ऑर द पॅरामीटर्स. म्हणजे हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय झालं की नाही जागाच बदलणार नाही वगैरे असा प्रकार झाला नाही, तर हे करेक्शनला तिथे वाव होता आणि मॉडिफिकेशन केलं. सेकंड थिंग, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की जसं आपण सुरुवातीला बघितलं की एवढे रोज आहेत, एवढे कॉलम्स आहेत, मग ह्याच्यामध्ये 63 एलिमेंट्सच्या बाबतीत पोझिशन्स त्यांना दिल्या युझिंग कार्ड्स, मग काही जागा शिल्लक होत्या. आता त्या शिल्लक जागांच्यापेक्षा काही एलिमेंट्सच्या बाबतीत मेंडेलिव्हनं प्रिडिक्शन केलेलं होतं, भाकीत करणं, जसं आपण म्हणतो का नाही भविष्य, तसं भविष्य नको म्हणायला, भाकीत, त्याला प्रिडिक्शन असं म्हटलं जातं. ते काय असतं, ही पुट सम वॅकंट प्लेसेस फॉर द एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. त्या काळात ज्या एलिमेंटच्या डिस्कवरीज किंवा शोध लागलेला नव्हता तशा काही एलिमेंटच्या बाबतीत त्यांनी जागा सोडल्या की इथं असा अमुक एलिमेंट असायला पाहिजे जो आज आपल्याला माहिती नाही आहे. ओके, सो दी अननोन एलिमेंट्स विच वेअर येट टू डिस्कवर्ड ॲट द टाईम ऑफ मेंडेलिव्ह ही पुट सम वॅकंट प्लेसेस. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, वॅकंट प्लेसेस फॉर द एलिमेंट्स विच वेअर नॉट डिस्कवर्ड टिल देन, टिल द टाईम ऑफ द मेंडेलिव्ह. त्याच्यानंतर ते एलिमेंट डिस्कवर झाले आणि मग त्यांच्या नावं पण त्यानं एक सॅम्पल किंवा साधारण त्यांना नावं देऊन ठेवलेली होती की त्यांना एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. हिअर इन द ब्रॅकेट देर आर ॲटॉमिक मासेस ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स, एका बोरॉन 44, एका ॲल्युमिनियम इज 68 अँड एका सिलिकॉन इज 72. आता नुसतं ॲटॉमिक मासेस त्यांचे, असे ॲटॉमिक मासवाले एलिमेंट असतील आणि त्यांच्यासाठी रिकाम्या जागा सोडल्या एवढंच करून मेंडेलिव्ह थांबला नाही. सो व्हॉट ही डीड, ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑल्सो, ही प्रेडिक्टेड द प्रॉपर्टीज ऑफ दॅट एलिमेंट्स ऑल्सो. काही प्रॉपर्टीज त्या एलिमेंटच्या अशा असतील हे सुद्धा मेंडेलिव्हनं सांगितलं. आणि त्यातलं एक एक्झाम्पल आपल्याला इथं समोर टेबल दिसतं आहे, द टेबल इज कॉपीड फ्रॉम युअर बुक ॲज इट इज, ओके डोंट वारी. सो मग आता हे जे एलिमेंट्स येते कुठले, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन, नेमके कुठले आहेत, त्यातलं एक एलिमेंट आहे म्हणजे हे 44 स्कँडियम, हा गॅलियम आणि त्याच्यानंतर जर्मेनियम. म्हणजे हा स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम हे तीन एलिमेंट डिस्कवर झाले लॅटर ऑन विथ ड्यू कोर्स ऑफ टाईम आणि त्यांच्या प्रॉपर्टीज पण जशा विथ देअर ॲटॉमिक मासेस दे शोड द सिमिलर प्रॉपर्टीज विच वेअर प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. म्हणजे इथे मेंडेलिव्हने चूक केलेली नव्हती, फक्त ते एलिमेंट्स कुठले ते त्यावेळेस त्यांना माहीत नव्हतं, पण ते असे एलिमेंट्स असतील आणि त्यांच्या अशा प्रॉपर्टीज असतील. त्यातलं एक एक्झाम्पल घेतलेले विथ सम प्रॉपर्टीज, हिअर द एलिमेंट हे एका ॲल्युमिनियम, दिस इज द एलिमेंट प्रेडिक्टेड बाय द मेंडेलिव्ह अँड द प्रॉपर्टीज अँड हिअर द ॲक्च्युअल एलिमेंट. एका ॲल्युमिनियम म्हणजे गॅलियम, जे ॲक्च्युअल एलिमेंट आहे त्याच्या ह्या नंतर डिस्कवर केलेला प्रॉपर्टीज आहे, तर त्यांच्यामध्ये कम्पॅरिझन केलेलं आहे, बाकी काही नाही. सो ॲटॉमिक मास मेंडेलिव्हने सांगितलं होतं 68 असेल, ओके अराउंड 68, तर त्याचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास हे 69.7 आहे, म्हणजे देर इज नो बिग डिफरन्स. ऑलमोस्ट
अप्रॉक्सिमेट और इक्वल मास, ऐटोमिक मास इज देअर. हे प्रेडिक्शन प्रॉपर होतं, बरोबर होतं. देन द डेन्सिटी ऑफ द एलिमेंट, द मेंडेल्यू प्रपोज द डेन्सिटी ऑफ दॅट एलिमेंट ॲज 5.9, आणि त्याची ॲक्च्युअल डेन्सिटी मेजर केली ती 5.94 आहे. म्हणजे इथेसुद्धा देर इज प्रॉपर ॲक्युरेसी. हे प्रेडिक्टेड गोष्टीत, या प्रेडिक्टेड गोष्टीत, ह्या ॲक्च्युअल कॅल्क्युलेट केलेल्या गोष्टीत मेल्टिंग पॉईंट लो असेल असं सांगितलं होतं, तो मेजर केलेला होतो. आणि 30.2 दिस इज द लो मेल्टिंग पॉईंट, रूम टेम्परेचर किंवा रूम टेम्परेचरच्या आसपास जे मेल्टिंग पॉईंट असतात ते लो मेल्टिंग पॉईंट्स असतात. हाय मेल्टिंग पॉईंट अगदी वॉटरच्या मेल्टिंग पॉईंटच्या आसपास असतील, हायर टेम्परेचर हे लो मेल्टिंग पॉईंट, हे पण प्रॉपर प्रेडिक्शन, बरोबर होतं. त्याच्यानंतर क्लोराईड्स, म्हणजे क्लोराईडचे फॉर्म्युले, जसं आपण ऑक्साईड्स बघितले, हायड्रेट्स बघितले, तसे क्लोराईड्स पण असतात. द फॉर्म्युला ऑर द कंपाऊंड विथ क्लोरीन, आणि तो फॉर्म्युला सजेस्ट केलेला आहे ECl3, अँड वी नो द कंपाऊंड ऑफ द गॅलियम, द क्लोराईड ऑफ द गॅलियम हॅज द फॉर्म्युला GaCl3, गॅलियम क्लोराईड, ट्रायक्लोराईड. ऑक्साईड ऑफ द कंपाऊंड हे E2O3, ई फॉर एका ॲल्युमिनियम, ई असंच सुरुवातीला प्रेडिक्ट केलं होतं. E2O3 आणि आपल्याला माहिती आहे GA2O3, जसं Al2O3 किंवा AlCl3 तशाच पद्धतीच्या सेम प्रॉपर्टीज ह्यानं दाखवल्यात, आणि त्यांचे केमिकल फॉर्म्युले क्लोराईडचे किंवा ऑक्साईडचे असे असतील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट प्रेडिक्ट केलेली होती प्रॉपर्टीमध्ये, ती म्हणजे नेचर ऑफ ऑक्साईड, ऑक्साईडचं नेचर कसं असेल, म्हणजे नेचर कसं, की तो ॲसिडिक आहे की बेसिक आहे. तर द आन्सर इज हिअर द ॲम्फोटेरिक. ॲम्फोटेरिक मीन्स मेंडेल्यू प्रेडिक्टेड द ऑक्साईड्स विल बी ॲम्फोटेरिक, अँड ॲक्च्युअल ऑक्साईड इज ऑल्सो ॲम्फोटेरिक. सो ॲम्फोटेरिक इज वॉट द कंपाऊंड विच शोज बोथ प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड ॲज वेल ॲज बेसेस, म्हणजे ते ॲसिड म्हणून पण काम करतं आणि बेस म्हणून पण काम करतं. मग त्याला ॲम्फोटेरिकच का म्हटलेलं आहे, कारण आपल्या सायन्सवरती ग्रीक आणि रोमन कल्चरचा प्रचंड मोठा प्रभाव होता, हे लक्षात ठेवायचं. आणि ॲम्फी ह्या ग्रीक वर्डचा अर्थ होतो बोथ. ओके, ॲम्फी मीन्स बोथ. जसं की आपण बायोलॉजीमध्ये ॲम्फिबियन्स असा एक क्लास बघतो, ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर, तसं ॲम्फोटेरिक म्हणजे द हॅविंग टू प्रॉपर्टीज. म्हणजे ते कुठले कॅरेक्टरिस्टिक किंवा कुठल्या प्रॉपर्टी दाखवतात, ॲसिड आणि बेसच्या. आपल्याकडे ॲसिड्स असतात, बेसेस असतात आणि न्यूट्रल कंपाऊंड्स असतात. तर हे कंपाऊंड्स ऑक्साईड्स हे सम ॲसिड आणि बेस दोन्हीचेही गुणधर्म दाखवतात, म्हणून ॲम्फोटेरिक, हे लक्षात ठेवायचं. केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्समध्ये हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स, जे वैशिष्ट्य आहे त्याचं, की ॲट द टाईम ऑफ मेंडेल्यू देअर वॉज नो इन्व्हेन्शन ऑफ द इनर्ट गॅसेस ऑर द नोबेल गॅसेस. ज्यावेळेस पिरियॉडिक टेबल प्रिपेअर केला त्यावेळेस नोबेल गॅसेसचं तर शोध लागलेलं नव्हतं. मग देन आफ्टर ॲट द एंड ऑफ 19th century सम नोबेल गॅसेस, स्पेशली हेलियम, निऑन, आर्गॉन वेअर डिस्कवर्ड. आता हे नोबेल गॅसेस आहेत, आणि नोबेल गॅसेसबद्दल आपल्याला माहिती आहे, द गॅसेस ऑर द कंपाऊंड विच हॅव कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिट्स, म्हणजे ते मग ते डबलेट असतील किंवा ऑक्टेट असतील, वॉट एव्हर, ज्यांच्यामध्ये बॅलन्स इलेक्ट्रॉन नाहीत, हे आपण ऑलरेडी शिकलो आहे. तसे म्हणजे ते कुणाबरोबर रिॲक्शन करणार नाहीत, मग आता त्यांचं काय करायचं, कारण त्यांच्यासाठी आधीच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, म्हणजे मेंडेल्यूने जो पिरियॉडिक टेबल प्रिपेअर केला होता त्याच्यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल पण सांगितलेलं नव्हतं, आणि त्यांच्यासाठी वेगळी जागा पण नव्हती. मग ही पुट द गुड आयडिया दॅट वॉज आफ्टर इन्व्हेन्शन ऑफ द नोबेल गॅसेस मेंडेल्यू ॲडेड वन मोर सेपरेट ग्रुप. द नेम फॉर दॅट ग्रुप वॉज झिरो ग्रुप, म्हणजे सेपरेट ग्रुपच ॲड केला. जसं आपण बघितलं की ह्याच्यामध्ये ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 असे कॉलम्स होते, अप टू ग्रुप 8, 9वा ग्रुप ॲड केला, त्याला नाव दिलं झिरो ग्रुप. आजही त्याच पद्धतीनं आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हा झिरो ग्रुप बघायला मिळतो. ओके, सो दॅट वॉज द गुड स्टेप, विदाऊट मेकिंग ऑर विदाऊट डिस्टर्बिंग द प्रिवियस अरेंजमेंट ऑर द प्रिवियस क्लासिफिकेशन. त्यामुळं हे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मेंडेल्यूच्या पिरियॉडिक टेबलच्या बाबतीत बघायला मिळतात. सो दिस वॉज द मोर ॲडव्हान्स्ड, मोर स्पेसिफिक स्टेप. दिस वॉज नॉट फायनल, बट दिस वॉज द मोर स्पेसिफिक स्टेप इन द मॉडर्न क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. सो दिस इज ऑल अबाउट द मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल अँड द मेरिट्स ऑफ मेंडेल्यूज पिरियॉडिक टेबल.
मग इथपर्यंतच थांबायचे का? नो, देर वेर सम लिमिटेशन्स ऑल्सो, ज्याला आपण डीमेरिट्स म्हटलं. मेरिट्स आहेत तसे डीमेरिट्स पण असतील. काही त्रुटी ज्याला म्हणता येईल त्याला डीमेरिट्स असं म्हटलेलं आहे. सो देर वेर सम डीमेरिट्स, त्या काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे आता. सो लेट्स चेक ऑर लेट्स स्टडी द डीमेरिट्स ऑफ द मेंडेलियन्स पिरियॉडिक टेबल. So, we are discussing about the demerits. Earlier, we studied the merits. Now, we are discussing the demerits of Mendeleev's periodic table. As there are merits, merits means these are the strong points, and demerits, these are the some, we can say, the weaknesses, or the this can also somebody will treat as the disadvantages. So, instead of talking as a disadvantages or the blah blah things, we will focus on which are the demerits. In Marathi, yala apan truti asa manu shakto. Truti nave, truti. Okay? So, there should be the proper pronunciation. The first demerit is the ambiguity regarding the sequence of the elements in which have whole number of atomic mass same. Manje nemka kaya hai? ॲम्बिग्विटी म्हणजे ज्याला आपण साशंकता किंवा संदिग्धता म्हणतो, म्हणजे नक्की काय ते ठरवता येत नाही. संदिग्ध आपण म्हणतो म्हणजे हां ठीक आहे तुम्ही येणार का, हां येईल किंवा न येईल, असं जे आपण उत्तर देतो त्याला संदिग्ध उत्तर म्हणायचं, आपल्यालाच माहीत नसतं. सो दिस वॉज द ॲम्बिग्विटी. कशाच्या बाबतीत होती? द ॲम्बिग्विटी रिगार्डिंग द सिक्वेन्स ऑफ द एलिमेंट्स विच हॅव होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास सेम. म्हणजे नेमकं काय की मेंडेलिवनं हे जे अरेंजमेंट केलेली होती पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट्सची, दिस वॉज अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. पण काही एलिमेंट्स असे होते, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट निकेलसारखे, की त्यांचं ॲटॉमिक मास चे पूर्णांक सेम होते. वी नो राईट नाव नाव वट इज द ॲटॉमिक मास ऑफ द कोबाल्ट इज 58.93 अँड निकल इज 58.69. आता पिरियॉडिक टेबलमध्ये, म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कोबाल्ट निकेलच्या आधीच आहे कोबाल्ट 58.93, पण हे काय ॲटॉमिक मासनुसार अरेंजमेंट नाही आहे. दिस अरेंजमेंट इज अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर. ते आपण पुढं बघणार आहे. एखाद्याला प्रश्न पडेल की मग ॲटॉमिक मास, मग मेंडेलिवच्या वेळेस काय केलेलं होतं? मेंडेलिव कन्सिडर्ड द ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट अँड निकेल एज 59. दोन्हीचं पण होल तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, म्हणजे मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला चार एलिमेंट्स तिथे बघायला मिळतात, आयर्न कोबाल्ट निकेल वगैरे. तर हे 59 होतं, मग आता ठेवायचं कुठं? मग जर होल नंबर सेम असेल, कारण नंतर आपण असं बघितलं म्हणजे मेरिटमध्ये की बऱ्याचशे एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस करेक्टली मेजर करण्यात आले, मग त्यावेळेस जर हे सापडले असतील मग कोबाल्ट आधी का निकेल आधी? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडं नव्हतं. आजच्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हा आधी हा नंतर आहे याचं रिझन आहे, इकडे एक न्यूट्रॉन जास्त आहे, कोबाल्टमध्ये प्रोटॉन कमी आहे, इकडे प्रोटॉन जास्त आहे. कारण इथे आपण ॲटॉमिक नंबरनुसार क्लासिफिकेशन केलेले मॉडर्न पिरियॉडिक टेबल, ते बघणार आहे आपण नंतर. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं की ॲटॉमिक मासचा पूर्णांक जर सारखा असेल तर मग कोणत्या एलिमेंटला आधी आणि कोणत्या एलिमेंटला नंतर ठेवायचं, हा एक महत्त्वाचा प्रश्न राहून गेला होता. त्या प्रश्नाचं त्यावेळेस त्यांना एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण मेंडेलिवला देता आलं नाही. द सेकंड डीमेरिट वॉज द चॅलेंज. काय चॅलेंज आहे? चॅलेंज टू प्लेस द आयसोटोप्स, टू प्लेस द आयसोटोप इन द पिरियॉडिक टेबल ॲज दे वेअर डिस्कवर्ड आफ्टर लॉंग टाईम. आयसोटोप हा प्रकार, म्हणजे ज्याला आपण समस्थानिके म्हणतो, म्हणजे थोडक्यात काय आयसोटोप डिफाईन केले तर सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस, द एलिमेंट्स विच हॅव सेम केमिकल प्रॉपर्टी. आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज सगळ्या सारख्याच असतात, पण त्यांचे मास नंबर किंवा ॲटॉमिक मासेस वेगळे असतात. का? तर त्यांच्यामध्ये असलेल्या न्यूट्रॉनची वेगवेगळी संख्या, म्हणजे एकात न्यूट्रॉन कमी असतील, दुसऱ्यात न्यूट्रॉन जास्त असतील. आज आपल्याला खूप सगळ्या एलिमेंटचे वेगवेगळे आयसोटोप्स, न्यूक्लिअर रिॲक्शनमुळे भरपूर आयसोटोप्स बघायला मिळतात, त्याबद्दल विस्ताराने आपण बोलूयात. बट आयसोटोप असतील म्हणजे अगदी नायट्रोजन घेतला, नायट्रोजनचे बरेच आयसोटोप्स आहेत, कार्बनचे भरपूर आयसोटोप्स आहेत, ऑक्सिजनचे आयसोटोप्स आहेत, आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन, हायड्रोजनचे सुद्धा आयसोटोप्स आहेत, म्हणजे हायड्रोजन, ड्युटेरियम, ट्रिटियम वगैरे, ह्याला आयसोटोप म्हणायचं. ओके, मग रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतील किंवा नॉर्मल एलिमेंट्स असतील, त्या प्रत्येकाचे वेगवेगळे आयसोटोप्स डिस्कवर झाल्यानंतर आता त्यांना ठेवायचं कुठं? कारण
व्हेन मेंडेलीव प्रिपेयर्ड द पीरियडिक टेबल देर वॉज ओनली वन प्लेस फॉर वन एलिमेंट आयसोटोप आणि अकॉर्डिंग टू मेंडेलीव्ज लॉ द एलिमेंट्स वेर अरेंज्ड अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटोमिक मास अँड आयसोटोप्स हॅव डिफरंट डिफरंट ॲटोमिक मासेस म्हणजे एकाच एलिमेंटचे तीन आयसोटोप मिळाले तर तीन वेगवेगळे आपल्याला ॲटोमिक मासेस मिळतील मग तीन जागा द्यायला लागतील मग त्यांचं काय करायचं आणि प्रत्येक एलिमेंटचे आयसोटोप्स डिस्कवर होत गेले तर मग त्यांना ठेवायचं कुठं मग नंतर नवीन आयसोटोपच्या बाबतीत ह्या निर्णय काय होऊ शकला नाही मेंडेलीव वॉज अनेबल टू आन्सर दिस क्वेरी सो दिस इज ऑल्सो द डीमेरिट कारण मेंडेलीनं जेव्हा पिरियॉडिक टेबल प्रिपेअर केला तेव्हा आयसोटोपबद्दल फारशी माहिती नव्हती आणि त्याच्यानंतर म्हणजे 19व्या शतकाच्या नंतर किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे जास्त आयसोटोप्स आपल्याला मॉडर्न फिजिक्स किंवा मॉडर्न इरा जे 1895 टू 1905 सायन्समधलं ज्याला गोल्डन डिकेड म्हटलं जातं तिथे खूप सगळे जास्त शोध लागले प्रचंड शास्त्रज्ञांनी काम केलं आणि मग तिथे हे आयसोटोप्स पण डिस्कवर झाले बऱ्याचशा डिस्कवर होते आयसोटोप ही त्यातली एक महत्त्वाची होती तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस मेंडेलीला देता आलं नव्हतं ही सेकंड महत्त्वाची डीमेरिट वन मोर नो युनिफॉर्म राईज इन ॲटोमिक मास जे मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये किंवा पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स होते एका विशिष्ट स्टेपने ॲटोमिक मास काही इन्क्रीज होत नव्हतं म्हणजे 2, 4 देर वॉज नो फिक्स इंटरवल तो मधला गॅप कमी पण असायचा किंवा जास्त पण असायचा त्यामुळं काय झालं होतं हेन्स अनप्रेडिक्टेबल टू डिसाईड दॅट हाऊ मेनी एलिमेंट्स विल अकोमोडेट बिटवीन टू एलिमेंट्स कारण मेंडेलीनं सुरुवातीला सांगितलं होतं बिफोर वी स्टडीड द मेरिट्स देर वॉज वन थिंग ॲज द सायन्स वॉज प्रोग्रेसिव्ह आणि मेंडेलीने हे सांगितलं होतं की देर विल बी चेंजेस देर माईट बी डिफरंट चेंजेस अँड वॉट एवर द क्लासिफिकेशन आय मेड नॉट मी द मेंडेलीव मेड वॉज नॉट फायनल आणि मग त्याच्यामध्ये काही एलिमेंटच्यासाठी त्याने जागा पण सोडलेल्या होत्या पण हाऊ मेनी एलिमेंट्स विल बी देअर बिटवीन एनी टू एलिमेंट्स त्यावेळेस मेंडेलीला प्रेडिक्ट करता आलं नव्हतं कारण प्रत्येक ठिकाणी इंटरवल वेगवेगळा होता एखाद्या ठिकाणी एकाच नंबरचा म्हणजे ॲटोमिक मास जे आपण फॉर एक्झाम्पल हे 58.93 आहे आणि 58.69 आहे AMU म्हणजे ज्याला आपण डाल्टन म्हणतो युनिटला ॲटोमिक मास युनिट तसंच वन आपण बोरॉन आणि बेरिलियमच्या बाबतीत पण घेतलं की 9.4 and 11 हे वेगवेगळे ॲटोमिक मासच्या दरम्यान असलेले इंटरवल्समुळं नक्की किती एलिमेंट्स नंतर ॲकोमोडेट होतील प्रत्येक वेळी हे मेंडेलीवला सांगता नव्हतं आलं त्यामुळे दिस वॉज ऑल्सो द डीमेरिट ऑफ द हिज क्लासिफिकेशन अँड वन मोर थिंग पोझिशन ऑफ द हायड्रोजन पोझिशन ऑफ कुठं ठेवायचा कारण हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ अल्कली मेटल्स अँड हॅलोजन्स जे हॅलोजनच्या प्रॉपर्टीज आहेत तशाच प्रॉपर्टी हायड्रोजन दाखवतो ज्या अल्कली मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत अगदी तशाच प्रॉपर्टी हायड्रोजन पण दाखवतो इथं कम्पेअर केलेलं बघा आय हॅव रिटन दी सम कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन विथ अल्कली मेटल्स फॉर एक्झाम्पल दिस इज द क्लोराईड ओके क्लोराईड विथ हायड्रोजन अँड क्लोराईड विथ द सोडियम सोडियम इज अल्कली मेटल अँड हियर दिस इज द हायड्रोजन सो SCl अँड NaCl शोज द सेम प्रॉपर्टी म्हणजे इथे काय केलेलं आहे आपण हायड्रोजनचं कम्पॅरिझन अल्कली मेटलबरोबर केलं आहे विथ क्लोराईड विथ ऑक्साईड्स विथ सल्फाईड्स सेम फॉर्म्युला आहेत मग इथे काय झालेलं आहे हायड्रोजन हा NaCl HCl हॅविंग द सेम फॉर्म्युला ॲज NaCl H2O हॅविंग सेम फॉर्म्युला ॲज Na2O HCl हॅविंग सेम फॉर्म्युला ॲज Na2S म्हणजे इथे आपल्याला हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज अल्कली मेटलसारख्या आहेत असं दिसतं ओके अँड ॲक्च्युली त्या आहेत वन मोर थिंग हायड्रोजनला हॅलोजनबरोबर जर कम्पेअर केलं इफ वी कम्पेअर द हायड्रोजन विथ हॅलोजन दिस इज सेकंड थिंग फॉर एक्झाम्पल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 अँड सिमिलर मॉलिक्युलर फॉर्म्युला हॅविंग ऑल हॅलोजन्स फॉर एक्झाम्पल क्लोरिन हॅव द मॉलिक्युलर फॉर्म्युला Cl2 ओके म्हणजे एलिमेंटल मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा क्लोरिन हॅलोजन आणि हायड्रोजनचं कम्पेरिझन केलं विथ मेटल्स कंपाऊंड विथ मेटल हा सोडियम मेटल आहे NaH आणि NaCl म्हणजे क्लोरीनचं आणि हायड्रोजनचं कम्पेअर करायचं आहे वी हॅव टू कम्पेअर द कंपाऊंड्स ऑफ द क्लोरीन दॅट इज द हॅलोजन अँड वी हॅव टू कम्पेअर द सेम हायड्रोजन
द कंपाउंड्स वी हॅव टू कम्पेअर द कंपाउंड्स विथ मेटल्स, म्हणजे सोडियम बरोबर त्यांचे कसे कंपाउंड्स असतील, तर सिमिलर कंपाउंड्स बघायला मिळतात NH NaCl ओके. आणि नॉन मेटल बरोबरचे कंपाउंड्स म्हणजे कार्बन इज द नॉन मेटल, द कंपाउंड ऑफ द हायड्रोजन विथ कार्बन अँड कंपाउंड ऑफ द क्लोरीन विथ कार्बन शो सिमिलॅरिटी, म्हणजे हा हॅलोजनमध्ये पण बसतो आहे, हॅलोजनच्या ग्रुपमध्ये, आणि अल्कली मेटल्सचा जो ग्रुप आहे त्याच्यात पण तो बसतो आहे, दोन्हीकडे तो सारख्याच प्रॉपर्टी लाव, मग त्याला नेमका ठेवायचा कुठं, या प्रश्नाचं तसं पाहिलं तर आजही उत्तर मिळालेलं नाही, ते आपण मॉडर्न पिरियॉडिकमध्ये बघणारच आहोत. सो दिस वॉज ऑल्सो द डीमेरिट ऑफ द मेंडेलिव्ह्ज पिरियॉडिक टेबल. सो इन शॉर्ट वी हॅव स्टडीड द डिमेरिट्स, ऑल द डिमेरिट्स विच आर हियर रेफर्ड फॉर एवर करिक्युलम ऑफ द मेंडेलिव्ह्ज पिरियॉडिक टेबल. सो स्टडी वेल, ट्राय टू अंडरस्टँड द थिंग्स, अँड इफ यू हॅव एनी क्युरी यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाईम. सो कीप स्टडिंग, कीप वॉचिंग अवर व्हिडिओज, डोंट फर्गेट टू सबस्क्राईब अवर चॅनल ओके. Thank you.